Play con un click. एकवीस मे रोजी आमच्याकडे अशी एक इन्फॉर्मेशन आली, एक मुलीची माता पोलीस ठाण्यात येऊन तिच्या मुलीला तिच्या वडिलांनी एका ठिकाणी विकलं आहे आणि तिथून सोडून तिला सोडत नाहीत अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या मुलीच्या मातेसमेत पोलीस ऑफिसर पाठवून त्या मुलीला एका लोकनाट्य कला केंद्र येथून सुटका केली. त्यावेळी त्या मातेने आमच्याकडे अशी तक्रार दिली की तिचे डिवोर्सेड पती यांनी त्या मुलीला 2.5 लाखाला त्या ठिकाणी विकलं आणि तिच्याकडून जबरदस्तीनं नृत्य करायला लावलं. त्यानंतर त्या मुलीकडे केलेल्या तपासामध्ये तिला यापूर्वी देखील त्याच्या वडिलांनी पुणे जिल्ह्यातील 3-4 ठिकाणी अशाच प्रकारे फड मालकिनींना विकून त्या मुलीला चुकीच्या मार्गाला लावून तिच्याकडून चुकीचे कामे करून घेऊन रोख रक्कम प्राप्त करून घेतली. त्याबाबत आम्ही तात्काळ गुन्हा दाखल करून मुलीची सुटका करून मुलीला मेडिकलकरिता आणि पुढील उपचाराकरिता पाठवलेलं आहे. त्यातील मुलीचे वडील आणि एक फड मालकीन यांना अटक केलेली आहे, पुढील तपास करीत आहे. अत्याचार म्हणजे इथं सोलापुरात आपल्याकडे तिला विकलं गेलेलं आहे, ती मालकीन सोडत नव्हती, पैसे मिळायचं आम्ही सोडणार नाही असं त्यांचं चाललं होतं. त्यावेळी आम्ही हस्तक्षेप करून अल्पवयीन मुली असल्याने आणि तो गुन्हा असल्याने तिला तात्काळ सोडवणूक केलेली आहे. पुणे जिल्ह्यात तिच्यावर अत्याचार झाल्याचं समजतंय जबरदस्ती, ते आम्ही तपासात आता निष्पन्न करू. तपास चालू आहे, पुढील जे कोणी दोषी आहेत त्यांना अटक करून कायदेशीर कारवाई करीत आहे. धन्यवाद. ते काही जातीमध्ये त्यांच्या मुलींना लोकनाट्यमध्ये हे करतात असं ते माहिती देतात, पण सध्याच्या ह्या युगामध्ये ते चुकीचं आहे आणि तिला पैसे देऊन विकत ठेवणे आणि ते वसूल होईपर्यंत तिला सुटका न करणे हे पालकाच्या याच्यावर अत्याचारच आहे. मर्जीविरुद्ध कोणताही कार्य करता येत नाही, त्यामुळं तो आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. हां, एक तर शक्यतो अल्पवयीन मुलीला त्याने ठेवूच नाही, तो गंभीर गुन्हा आहे. जे काही त्यांच्याकडे रोजीरोटीसाठी येतात त्यांच्या स्वकृषीने त्याप्रमाणे करार करून लोकनाट्य या प्रकारामध्ये त्यांनी ते मनोरंजनात्मक कारवाईसाठी ठेवू शकतात. सरकारच्या त्याप्रमाणे ते कायदेशीर मान्यता घेऊन त्याप्रकारे ते त्यांचं कला केंद्र चालू शकतात. धन्यवाद.